तुमच्या घराच्या बाहेर सुद्धा शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. सकाळपासून ते नारेबाजी करतायत. एअरपोर्टच्या तिथे सुद्धा ते नारेबाजी करतात. त्यामुळे हा संघर्ष अटळ आहे. तुम्ही म्हणताय आम्ही शांतता. माझं हे सांगणं आहे की बाळासाहेबांच्या विचाराची जे सैनिक असते तर हनुमान चालीसा त्यांनी वाचू दिला असता, स्वतःही आमच्यासोबत वाचला असता. हनुमान जयंतीच्या दिवशी त्या ठिकाणी खुल्या मनानं सगळे म्हणून आम्ही हनुमान चालीसा वाचला असता, महाराष्ट्राच्या हितासाठी, शेतकऱ्यासाठी, सर्वसामान्य माणसासाठी, बेरोजगारांसाठी. पण हे जे आहे बाळासाहेबांच्या विचाराचा यांना विसर पडलेला आहे. कुठंतरी महाविकास आघाडीचे संस्कार घेऊन हे आमचा विरोध करत आहे. आणि हे या महाराष्ट्रामध्ये सगळा हिंदू समाज, हिंदू जो आहे ते खऱ्या अर्थानं सगळं पाहत आहे की अशा प्रकारचं कृत्य जर बाळासाहेब असते तर कधी झालं नसतं. बाळासाहेबांनी हनुमान चालीसाचं समर्थन केलं असतं, स्वागत केलं असतं.